नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत बघणार आहोत भारतीय संविधानाचे स्त्रोत याच्या आधी आपण दोन व्हिडिओ घेतलेले आहे आणि हा जो आहे आपला तिसरा व्हिडिओ आहे इथे दोन जे आहे ते मिस्टेकनी थोडं झालेलं आहे प्रिंटिंग मिस्टेक इथे तीन पाहिजे तर हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि या आधीचे जर तुम्हाला दोन व्हिडिओ बघायचे असेल ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता तिथे अवेलेबल असणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि युजफुल वाटेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल बटनवर नक्की क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपला हा जो व्हिडिओ आहे प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात होणार आहे त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे प्रश्न कसे विचारले जातात याची ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओ मधला आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे कायद्यापुढे समानतेची तरतूद ही जी आहे कोणत्या देशातून घेण्यात आलेली आहे ठीक आहे कायद्यापुढे समानतेची तरतूद ही कोणत्या देशातून घेण्यात आलेली आहे असा हा प्रश्न आहे आणि आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेला आहे तर आपलं उत्तर काय आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंग्लंडच्या संविधानातून कायद्यापुढे समानतेची तरतूद ही घेण्यात आलेली आहे ठीक आहे आता इथे तुम्हाला एकेचाळीस नंबर दिसत आहे तर बघा आपण कंटिन्यू असंच केलेलं आहे याच्या आधी पहिला जो व्हिडिओ होता तो जो व्हिडिओ आहे वीस प्र प्रश्न होते त्याच्यामध्ये सेकंडमध्ये सुद्धा वीस होते आणि या व्हिडिओमध्ये वीस वीस करून घेणार आहे हा जो सिरियल नंबर आहे मी असाच टाकलेला आहे याची पूर्ण पीडीएफ तुम्हाला एकाच वेळेस मिळणार आहे टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथून तुम्ही चॅनल जॉईन करून सगळ्या पी डी एफ आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंग्लंडच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे नंतरचा प्रश्न बघा तर या व्हिडिओमधला दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे संसदेची संकल्पना ही जी आहे कोणत्या देशातून घेण्यात आलेली आहे किंवा कोणत्या देशाने दिलेली आहे असा हा प्रश्न आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंग्लंड या देशामधून ठीक आहे देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे थोडं करून घेते नंतर विजिबल होणार आहे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या निलंबनाबाबत कार्यकारणीचे अधिकार हे कोणत्या देशाच्या घटनेतून घेतलेले आहे असा हा प्रश्न आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जर्मनी या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तर तो आहे भारतीय राज्यघटनेतील संसदीय विशेषाधिकाराची संकल्पना ही कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे असा हा प्रश्न आहे किंवा घेतलेली आहे असा हा प्रश्न आहे तर बघा आपलं उत्तर काय आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ब्रिटन ठीक आहे ऑप्शन नंबर चार ब्रिटन नंतरचा प्रश्न बघा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या घटनात्मक आदर्शांवर भारतीय राज्यघटनेत कोणत्या तरतुदींचा सा समावेश करण्यात आलेला आहे तर बघा ऑप्शन पुढे बघून घेऊया बघा फेडरल सरकारचा सा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे मूलभूत हक्काचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे नंतर बघा स्वतंत्र आणि निष्पक्ष सर्वोच्च न्यायालय आणि न्यायिक पुनर्विलोकनाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर हे जे सगळे घटक आहे हे कोणत्या भारतीय घटनेमध्ये घेण्यात आलेले आहे कोणत्या देशाच्या घटनेमधून तर अमेरिकेच्या घटनेमधून तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सर्व ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे खालीलपैकी कोणाचा भारतीय राज्यघटना तयार करण्यात सर्वात गंभीर प्रभाव पडलेला आहे तर बघा इथे चार ऑप्शन दिलेला आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसमधून मधून जास्तीत जास्त जे आहेत हे मुद्दे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेले आहे त्याच्यामुळे याचा प्रभाव जास्त पडलेला आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आपल्याला काय विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेत सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था ही कोणत्या देशातून घेण्यात आलेली आहे अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे असा हा प्रश्न आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे यू एस ए या देशाच्या राज्यघटनेमधून ही जी आहे सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था घेण्यात आलेली आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेमध्ये अंतर्भूत स्वातंत्र्य समता आणि बंधुता या आदर्शाची प्रेरणा ही कुठून घेण्यात आलेली आहे तर बघा असाच प्रश्न विचारला गेलेला होता याच्या सुद्धा ठीक आहे तर बघा आपलं उत्तर काय आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक फ्रेंच क्रांती ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय महासंघ आणि अमेरिकन फेडरेशनमध्ये समान आहे असा हा प्रश्न आहे तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार संविधानाच्या निवडणुकांसाठी फेडरल सर्वोच्च न्यायालय म्हणजेच काय तर ऑप्शन नंबर चार तर ठीक आहे हे जे आहे भारतीय महासंघ आणि अमेरिकन फेडरेशन मध्ये प्रश्न बघा पुढे बघा तर तो आहे खालीलपैकी कोणता घटनात्मक दस्ताऐवज हा आहे ज्याचा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवर मोठा प्रभाव आहे बघा प्रश्न वेगवेगळे वे फिरून फिरून विचारलेले आहे ठीक आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे प्रश्न कसाही विचारला तरी बघा त्याची भाषा वेगळ्या पद्धतीची असू शकते तर बघा हा प्रश्न फिरून फिरून आपण दोन तीनदा बघितलेला आहे खालीपैकी कोणता घटनात्मक दस्ताऐवज आहे ज्याचा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवर सर्वात मोठा प्रभाव आहे असा सुद्धा प्रश्न विचारला गेलो की कुठल्या भागातून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात जास्त भाग घेतलेला आहे ठीक आहे कशामधून सर्वात जास्त आपल्या भारतीय राज्यघटनेमधून घेण्यात आलेला आहे ठीक आहे असा सुद्धा प्रश्न पडतो तर बघा प्रश्न वेगवेगळा विचारला जातो तर आपलं उत्तर करणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस मधून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात जास्त हा याच्यामधून जा भाग घेतलेला आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार हे जे आहे कोणत्या घटनेतून घेण्यात आलेले आहे अत्यंत महत्त्वाचा आणि वारंवार विचारला गेलेला प्रश्न तर बघा आपलं उत्तर आहे यू एस एसी जी राज्यघटना आहे याच्यामधून मूलभूत अधिकार घेण्यात आलेले आहे ठीक आहे अमेरिकेच्या राज्यघटनेमधून नंतरचा प्रश्न बघा भारताच्या राष्ट्रपतीचे आणीबाणीचे अधिकार खालीलपैकी कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहे बघ बघा आपल्या भारताच्या राष्ट्रपतीला जे आणीबाणीचे अधिकार असतात तर ते अधिकार खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे असा हा प्रश्न आहे तर बघा आपलं उत्तर करणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जर्मनीच्या संविधानामधून राष्ट्रपतींचे जे आणीबाणीचे अधिकार आहेत हे जर्मनीच्या संविधानामधून आपल्या संविधानात घेण्यात आलेले आहे ठीक आहे नंतरचा पुढचा प्रश्न बघा तर तो आहे भारतीय राज्यघटनेतील आणीबाणींच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेपासून प्रेरित आहे असा हा प्रश्न आहे पोड़ सा बगा, तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जर्मनीचे संविधान ठीक आहे ऑप्शन नंबर तीन जर्मनीचे संविधान पुढचा प्रश्न बघा तर पुढचा प्रश्न विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांनी मूलभूत अधिकारांची संकल्पना ही कोणाकडून घेतलेली आहे ठीक आहे कोणाकडून घेतलेली आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं आताच आपण दोन प्रश्नाच्या आधी एक प्रश्न बघितलेला आहे ठीक आहे तर फिरून फिरून प्रश्न विचारला जातात हे तुम्ही लक्षात ठेवायचं बघा हा सुद्धा प्रश्न याच्या आधी विचारलेला आहे हा थोडा वेगळा प्रश्न पद्धतीने विचारलेला आहे वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे की भारताच्या राज्यघटनेच्या रचनाकारांनी मूलभूत अधिकारांची संकल्पना ही कोणत्या देशात कडून घेतलेली आहे तर आपलं उत्तर तेच राहणार आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार यू एस ए संविधानातून म्हणजे अमेरिकेच्या संविधानातून ठीक आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या संविधानातून ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा याच्यामध्ये कसा आहे ना आपल्याला थोडं फिरून फिरून प्रश्न विचारला जातात त्याच्यामुळे आपल्याला त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली याच्यावर कसे प्रश्न पडतात याच एका शब्दावर किंवा एका टॉपिकवर कसे प्रश्न विचारतात हे आपल्याला थोडं पूर्ण आपला अभ्यास पाहिजे म्हणजे सविस्तर आपल्याला अभ्यास करावा लागतो की असा प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाईल याचं थोडं गेस येऊन जातं ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो आहे राज्यघटनेच्या रचनाकारांनी अमेरिकन संविधानातून कोणते वैशिष्ट्य स्वीकारलेले आहे ठीक आहे तर आपल्या भारतीय राज्यघटनेचं इथे विचारलेलं आहे ठीक आहे तर आपलं उत्तर घेणार आहे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सर्व तर बघा या सर्व म्हणजेच काय तर न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार सुद्धा याच्यामधून घेतलेला आहे अमेरिकन संविधानातून त्याचबरोबर मूलभूत हक्क खूप महत्वाचा आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या व न्यायाधीशांना काढून टाकण्याची पद्धत ही सुद्धा अमेरिकेचे जे चा संविधान आहे याच्यामधूनच आपल्या संविधानामध्ये घेतलेले आहे ठीक आहे नंतर बघा दुसरा प्रश्न तर तो आहे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार हे कोणत्या घटनेपासून प्रेरित आहे बघा जसं मी सांगितलेलंच होतं सतत सतत असे प्रश्न विचारले जातात बघा याच्या आधी आपण कसा प्रश्न बघितलेला होता भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांनी मूलभूत अधिकारांची संकल्पना ही कोणत्या देशाकडून घेतली सेम प्रश्न मूलभूत अधिकारांवरच विचारलेला आहे की मूलभूत अधिकार हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतलेले आहे असा हा एका लाईनीमध्ये सरळ प्रश्न आहे पण याच प्रश्नाला वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्या गेलेला आहे कसं तर बघा भारतीय राज्य घटनेतील मूलभूत अधिकार खुण खुण हे कोणत्या घटनेपासून प्रेरित आहे प्रेरित शब्द वापरला आणि प्रश्न फिरवला ठीक आहे तर आपल्याला म्हणजे वे खूप का खूपदा काय होतं प्रश्नाचं उत्तर माहीत असतं पण प्रश्न असा आहे हे माहीत नसतं प्रश्न कसा विचारला जाईल तर त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नाची प्रॅक्टिस करायची आहे तर बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अमेरिका या देशामधून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार घेतलेले आहे हा सरळ आणि सोपा स्पष्ट प्रश्न आहे याचं असं उत्तर आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तर तो काय विचारलेला आहे की राज्यघटनेच्या रचनाकारांनी अमेरिकन संविधानातून कोणते वैशिष्ट्य स्वीकारलेले आहे असा हा प्रश्न विचारलेला आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे तर बघा इथे चार ऑप्शनपैकी आपल्याला एक निवडायचं आहे तर यापैकी अमेरिकन संविधानातून कोणते वैशिष्ट्य हे भारतीय संविधानामध्ये घेण्यात आलेले आहे असा सोपा प्रश्न आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्याची पद्धत ही जी आहे अमेरिकन संविधानामधून आपल्या भारतीय संविधानामध्ये घेतलेली आहे बघा असा सुद्धा प्रश्न वर विचारलेला होता तिथे सुद्धा चार ऑप्शन दिलेले होते अमेरिके की अमेरिकेच्या संविधानामधून खालीपैकी कोणकोणते मुद्दे घेतलेले आहे असा तो प्रश्न होता तर त्याच्याच रिलेटेड हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावनेची संकल्पना किंवा कल्पना ही कुठून घेण्यात आलेली आहे परत बघा भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावनेची संकल्पना किंवा कल्पना हे कोणत्या देशातून घेण्यात आलेली आहे असा हा प्रश्न आहे तर बघा आपलं उत्तर काय आहे ही सुद्धा प्रस्तावना जी आहे ही सुद्धा अमेरिकेच्या राज्यघटनेमधून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेली आहे ठीक आहे नंतरचा पुढचा प्रश्न बघा तर तो आहे भारतीय राज्यघटनेत राज्यांचे संघराज्य ही संकल्पना कुठून प्राप्त झालेली आहे ठीक आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कॅनेडाच्या राज्यघटनेमधून ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आणि तो आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत समाविष्ट असलेले स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे जे तत्व आहे हे कोणत्या देशातून घेतलेले आहे बघा यावर प्रश्न विचारला गेलेला होता दोन प्रश्न आपण मला वाटते समोर पाहिलेले आहेत तर ते वेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेले होते ठीक आहे फ्रेंच क्रांती एकाचं उत्तर होतं आणि ते बघा तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक फ्रान्स या देशाच्या संविधानातून घेतलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण हे जे आहे प्रश्न बघितलेले आहे या व्हिडिओमध्ये वीस प्रश्न बघितलेले आहे याच्या आधी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये वीस वीस म्हणजे एकूण हे तीन व्हिडिओ पकडून आपण साठ प्रश्न बघितलेले आहे पुढे सुद्धा दोन तीन व्हिडिओ होणार आहे म्हणजे आपले खूप सारे प्रश्न कव्हर होणार आहे हे जे सगळे सिरीज आहे तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे या टॉपिक वर तुमचं सगळे प्रश्न कवर होऊन जाणार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न इथे दिलेले आहे तुम्हाला प्रश्नाची सुद्धा ओळख होऊन जाणार आहे ठीक आहे हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा आणि याच्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांचे उत्तर आले ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा ते सुद्धा मी व्हिडिओ जसं माझ्याशी होईल तसं मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू